कुठलाही सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. पृथ्वीवर पहिल्या सजीवाची निर्मिती झाली ती सुद्धा पाण्यातच. सूर्यमालेतील पाणी असणारा एकमेव ग्रह म्हणजे आपली पृथ्वी, आणि म्हणूनच पृथ्वीवर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. या पाठातून आपण आपल्याला कशा प्रकारे पाण्याची नितांत गरज आहे हे अभ्यासणार आहोत. मुलांनो, संपूर्ण काम व्यवस्थित समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याबरोबर तुमच्या इत्यादी तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चला तर मग पाहूया आपला पाठ, आपली पाण्याची गरज. सांग पाहू होत ना असं, कधी कधी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात. चिंचेचे कुटुंब पाहिले की तोंडाला पाणी सुटते. सर्दी झाली की नाकातून पाणी गळू लागते. जखम झाली की रक्त येते. यातून काय उलगडते? अश्रू, लाळ, नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते. करून पहा, एक छोटीशी काकडी घ्या, मोठ्यांच्या देखरेखीखाली ती किसा. अमित, जमा झालेला केस घट्ट पिळा. एक लिंबाची फोड घ्या, ती घट्ट पिळा. तुम्हाला काय आढळले? काकडीच्या केसामधून आणि लिंबाच्या फोडीतून रस बाहेर पडतो. यातून काय उलगडते? लिंबाच्या आणि काकडीच्या रसातही पाणी असते. आपल्याला तहान का लागते? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे, त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. पाण्यामुळे रक्त पातळ होते. पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते. नको असणारे पदार्थ मधली वाटे शरीराबाहेर जातात. शरीरातील पाणी कमी होऊन चालणार नाही. ते कमी झाले की आपल्याला तहान लागते. माणसाप्रमाणे इतर सजीवांना पाण्याची गरज असते. मुलांना पाणी हे सजीवांसाठी अमृतासमान असते, म्हणून पाण्याला अमृत असेही म्हणतात. प्रत्येक सजीवांना पाण्याची गरज असते. पाण्याशिवाय राहणे प्रत्येकाला असह्य होते. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कितीतरी कामांसाठी पाण्याचा उपयोग करतो. माणसांना व इतर सर्व सजीवांना पाण्याची गरज असते. पाणी आपल्या शरीराचा एक भाग आहे. चित्र पहा व चित्रावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे द्या. नदी काठी पाणी पिणारे प्राणी कोणते? या चित्रात शेळी पाणी पित आहे. अगदी बरोबर. कोण पिते रे पाणी? पाण्यात कोण डुंबत आहे? मुले पाण्यात डुंबत आहे. पाणी भरून येणारे लोक पाणी कशासाठी वापरणार आहे? पाणी पिण्यासाठी, झाडांना घालण्यासाठी व इतर कामासाठी वापरणार आहे. बरोबर. मुलांना पान मोठा म्हणजे काय ते समजून घेऊ. पान मोठा म्हणजे येथे पाणी मिळण्यासाठी लोक येतात ती जागा. आणि गावांमध्ये तळ्यावर किंवा नदी काठी गावातल्या गाई, म्हशी, शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात. जनावरे पाण्यात डुंबत असतात. टिकवी, खंड्या, बगळे असे पक्षी दिसतात.